वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 11th स्टैंडर्ड. वी आर कंटिन्यूइंग विद द लास्ट पार्ट ऑफ अवर टॉपिक एंड दैट इज न्यूक्लियस. इन द न्यूक्लियस वी हैड सीन दैट देर इज अ न्यूक्लियर इन्वेलप. न्यूक्लियर इन्वेलप इज मेड अप विद टू न्यूक्लियर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन एंड इनर मेम्ब्रेन. एंड विद इन बोथ द मेम्ब्रेन्स देर इज अ पेरी न्यूक्लियर स्पेस विच इज 10 to 15 नैनोमीटर इन distance. Perinuclear space is filled with perinuclear fluid, and the nuclear membrane is not continuous, it has intermittent pores. Tyachyamadhye kay asta holes astat. Okay, yala mhantat nuclear pore kiwa nuclear holes, right? Nucleus cha aatmadhye nucleoplasm asta. न्यूक्लियोप्लाजम इज ऑल्सो कॉल्ड ऐज कैरियोलिम्प. जस सेलच्या आतमध्ये साइटोप्लाजम असतं ना, तसं न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियोप्लाजम असतं. आता पुढे न्यूक्लिओलस, पुढचा कॉम्पोनंट जो आपण आज बघणार आहे दॅट इज न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस हा काही सेपरेट कॉम्पोनंट नाही आहे, इट इज द पार्ट ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लिओलस इज मेड अप ऑफ RRNA एंड राइबोझोमल प्रोटीन्स. न्यूक्लिओलस मेड अप विथ RRNA म्हणजे रायबोझोमल RNA एंड राइबोझोमल प्रोटीन्स. राइबोझोमल प्रोटीन्स एंड इज बेस्ट नोन एज साइट ऑफ राइबोझोम बायोजेनेसिस एंड बेस्ट नोन एज साइट ऑफ राइबोझोम बायोजेनेसिस. म्हणजे रायबोझोम तयार होण्याची जी साईट असते, जिथे रायबोझोम तयार होतात, ते कुठे तयार होतात, तर न्यूक्लिओलस. ओके, पुढे डिपेंडिंग ॲज सिंथेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ अ सेल देर आर वन ऑर मोर दॅन वन न्यूक्लिओलाय प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. ओके, depending on synthetic activity of cell, depending on synthetic activity of cell, one or more than one nucleoli आर प्रेझेंट इन द सेल. म्हणजे सेलमध्ये न्यूक्लिओलस किती असतात, ते ज्या सेलचं फंक्शन सिम्पल असतं ना, ज्या सेलला खूप काही काम करायचं नाही आहे, अशा सेलमध्ये न्यूक्लिओलस फक्त एकच असतो. पण जी सेल खूप ॲक्टिव आहे, जिला खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे किंवा रायबोझोमल सिंथेसिस करायचं आहे, तर अशा सेलमध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लिओलस असू शकतात. म्हणजे सेलमध्ये किती न्यूक्लिओलस असतील हे कशावरती डिपेंड असतं, त्या सेलच्या ॲक्टिव्हिटीवरती, त्या सेलच्या फंक्शनवरती डिपेंड असतं, राईट. सेल्स ऑफ ओसाइट कंटेन्स लार्ज न्यूक्लिओलस. एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी की सेल ऑफ ओसाइट कंटेन्स लार्ज न्यूक्लिओलस, व्हाइल स्पर्म सेल कंटेन्स स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस वन. While sperm cell
heads, small, inconspicuous one. ओके ओसाइट मध्ये, ओके ओसाइट फीमेल बॉडी मध्ये असते हां, ओसाइट पासून ओव्हम जे असते ना अंडे, अंडाशयामध्ये ओवरी मध्ये तयार होतात ओसाइट्स, त्याच्यामध्ये मोठं न्यूक्लियोलस असतं आणि ज्या स्पर्म सेल असतात शुक्राणू जे असतात त्याच्यामध्ये छोटंसं आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे जे ठळकपणे दिसत नाही, कॉन्स्पिक्युअस म्हणजे जे ठळकपणे दिसतं जे उठून दिसतं आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे जे ठळकपणे दिसत नाही असं. दे अपिअर ॲज डेन्स स्फेरिकल बॉडीज प्रेझेंट नियर क्रोमॅटिन नेटवर्क न्यूक्लिओलस अपिअर्स ॲज डेन्स स्फेरिकल बॉडीज नियर क्रोमॅटिन नेटवर्क ओके. न्यूक्लियसमध्ये तुम्ही पाहिलं आहे ना, न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस असतं बरोबर. जसं विल टेक एक्झाम्पल ऑफ दिस, मागच्या वेळेला आपण डायग्रॅम काढली होती. ओके हे सेल आहे, हे सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये हे असं ठळक न्यूक्लिओलस आपल्याला दिसतं. इकडे हे क्रोमॅटिन बॉडीज असतात, इथे न्यूक्लिओप्लाझम असतं आणि हे डबल मेम्ब्रेन न्यूक्लियर इन्व्हलप असतं, राईट. अपिअर्स ॲज डेन्स स्फेरिकल बॉडीज प्रेझेंट नियर क्रोमॅटिन नेटवर्क. इट प्रोड्युसेस RRNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स विच आर देन ट्रान्सपोर्टेड टू सायटोप्लाझम. फंक्शन काय त्याचं, काय करतं? इट प्रोड्युसेस RRNA, रायबोझोमल RNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स विच आर ट्रान्सपोर्टेड टू सायटोप्लाझम अँड आर असेंबल्ड टुगेदर टू फॉर्म रायबोझोम म्हणजे याचं महत्त्वाचं काम काय असतं, तर रायबोझोम तयार करायचे. रायबोझोम कशासाठी वापरले जातात तुम्हाला माहिती आहे ना? यू नो दॅट रायबोझोम्स आर द प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल, राईट. आत्ताच मागेच तर शिकलो आपण, रायबोझोम्स आर द प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल. सेलवरती प्रोटीन्स, सेलमध्ये प्रोटीन्स कुठे बनतात? रायबोझोममध्ये, राईट. पण हे रायबोझोम तयार कुठे होतात? तर रायबोझोम तयार करायला न्यूक्लिओलस मदत करतं. ओके काही सेल्स आणि त्याच्यामध्ये असलेलं शेप आणि नंबर ऑफ न्यूक्लियाय दिलेलं आहे. ओके मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की न्यूक्लियस म्हणजे सेलचा CPU असतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बोललो होतो ना मी तुम्हाला, जसं मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये
किंवा तुमच्या लॅपटॉप टॅबलेटमध्ये सी पी यू असतो, तसा आपल्या सेलचा सी पी यू कोण असतो? तर तो म्हणजे न्यूक्लियस. का? कारण तो सेलचे फंक्शन कंट्रोल करतो. ओके, पुढचं आहे क्रोमॅटिन मटेरियल. नेक्स्ट वन इज क्रोमॅटिन मटेरियल. न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन मटेरियल असतं, आणि हे क्रोमॅटिन मटेरियल कसं असतं? इट इज इन द फॉर्म ऑफ थ्रेड्स, राईट? न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम्स. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांमध्ये जी अनुवंशिकता असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन, हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता, अनुवंशिक गुणधर्म म्हणजे काय? तर आपल्यामध्ये आपल्या आईवडिलांचे गुणधर्म असतात, बरोबर? 50% आपली जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही आईकडून आलेली असते आणि 50% वडिलांकडून आलेली असते. नंतर तुम्ही शिकणारच आहे, पण जस्ट तुम्हाला आता इथे थोडक्यात सांगतो याच्याबद्दल माहिती. तर कसं, आपल्या शरीरात 46 क्रोमोझोम असतात. सेलमध्ये किती क्रोमोझोम असतात? 46, बरं? या 46 क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र, मराठीमध्ये त्याला म्हणतात गुणसूत्र. 46 क्रोमोझोमपैकी 23 आईकडून आलेले असतात आणि 23 वडिलांकडून आलेले असतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये आपल्या आईवडिलांचे दोघांचेही गुणधर्म असतात. मग तुम्ही म्हणाल की सर, आईवडिलांचे गुणधर्म असतात तर आपण आपल्या आईवडिलांसारखे का नाही दिसत? तर बऱ्याच ठिकाणी दिसतात ना, बरं? आपला चेहरा थोडासा आपल्या आईवडिलांसारखा असतो, पण पूर्ण नसतो. जसं हिंदी पिक्चरमध्ये किंवा कुठे दाखवतात ना की वडील आणि मुलगा सेम, जसं महेंद्र बाहुबलीचा मुलगा अमरेंद्र बाहुबली. बरं, असं खऱ्या आयुष्यात होईल का? वडील आणि मुलगा एकदम सेम दिसत आहेत किंवा आई आणि मुलगी एकदम एकमेकांचे छाप दिसत आहेत, असं होईल का? असं नाही होणार. का नाही होत माहिती आहे का? कारण जेव्हा क्रोमोझोम्स गुणसूत्र आईवडिलांचे एकत्र येतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये काही जीन्सची ट्रान्सफर होते. ओके, काही जीन्स त्याची अदलाबदल होते आणि नवीन कॉम्बिनेशन तयार होतात ज्याच्यामुळे आपण आपल्या आईवडिलांपेक्षा वेगळे दिसतो, राईट? आणि ही सगळी आपली जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ही जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठे असते? आपल्या न्यूक्लियसमध्ये असते. न्यूक्लियसमध्ये कशी असते? तर इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन नेटवर्क, क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन मटेरियल कशापासून बनलं आहे? न्यूक्लिक ॲसिडपासून बनलं आहे. कोणतं न्यूक्लिक ॲसिड आहे? DNA, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. मग आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन जी क्रोमोझोम्सच्या स्वरूपात आहे ती न्यूक्लियसमध्ये असते. क्रोमोझोम्स विच आर DNA मोलेक्युल्स असोसिएटेड विथ प्रोटीन्स. क्रोमोझोम म्हणजे काय? तर DNA मोलेक्युल्स असोसिएटेड विथ प्रोटीन्स.
In non-dividing cell, chromosome appears as thread-like network. In non-dividing cells, chromosomes appears as thread-like network बघा इथे थोडीशी जागा आहे तर इथे मी तुम्हाला काढून दाखवतो हे समजा न्यूक्लियस आहे राइट तर न्यूक्लियस जेव्हा ते सेल डिवाइड होत नसते ना जेव्हा ती तिचं तिचं काम करत असते जेव्हा तिच्यामध्ये विभाजन होत नसतं तेव्हा हे असं गुंतागुंता दोऱ्याच्या गुंत्याच्या स्वरूपात असतं क्रोमॅटिन नेटवर्क पण जेव्हा ते सेल डिवाइड होते ओके जेव्हा सेल डिवाइड होते तेव्हा त्याला एक स्पेसिफिक असा शेप मिळतो बरोबर आणि हा जो शेप असतो ना याला म्हणतात क्रोमोझोम्स किंवा गुणसूत्र ओके मग जेव्हा ते सेल डिवाइड होत नसते तेव्हा ते थ्रेड लाईक दोऱ्याच्या गुंत्यासारखं असतं अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली ओके दिस नेटवर्क इज कॉल्ड क्रोमॅटिन मटेरियल दिस नेटवर्क इज कॉल्ड क्रोमॅटिन मटेरियल ओके इट कंटेन्स डीएनए हिस्टोन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स अँड आरएनए इट कंटेन्स डीएनए हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स अँड आरएनए काय काय असतं त्याच्यामध्ये डीएनए असतो डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड हिस्टॉन प्रोटीन्स असतात नॉन हिस्टॉन प्रोटीन्स असतात आणि आरएनए असतो पण आपला जेनेटिक मटेरियल कोण आहे डीएनए आपलं जेनेटिक मटेरियल आरएनए नाही आहे ओके आरएनए हा फक्त प्रोटीन सिंथेसिससाठी वापरला जातो इन सम रिजन्स ऑफ क्रोमॅटिन डीएनए इज मोर अँड इज जेनेटिकली ॲक्टिव कॉल्ड यू क्रोमॅटिन ओके आता ह्या क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये दोन रिजन्स असतात पहिली असते यू क्रोमॅटिन रिजन यू क्रोमॅटिन रिजन याच्यामध्ये डीएनए जास्त असतो ओके आणि जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो इन दिस डीएनए इज मोर अँड जेनेटिकली ॲक्टिव्ह अँड जेनेटिकली ॲक्टिव्ह बरोबर आणि दुसरी रिजन असते त्याला म्हणतात हेटेरोक्रोमॅटिन रिजन दुसरी जी आहे ती आहे हेटेरोक्रोमॅटिन रिजन इन दिस याच्यामध्ये काय असतं प्रोटीन्स जास्त असतात ओके डीएनए इज लेस बट प्रोटीन्स आर मोर सो इट इज जेनेटिकली इनॲक्टिव बरोबर त्याला म्हणतात हेटेरोक्रोमॅटिन रिजन
अंडरस्टूड, समझते हैं? बघा सोप्पं आहे. क्रोमॅटिन नेटवर्क आहे की नाही? क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये दोन रिजन्स असतात. आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन कोण कॅरी करतो? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो DNA. हा DNA कशाच्या स्वरूपात असतो? क्रोमॅटिन नेटवर्कच्या स्वरूपात असतो. मग या क्रोमॅटिन नेटवर्कच्या दोन रिजन आहेत, म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत, यू क्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिनमध्ये DNA जास्त असतो आणि प्रोटीन्स कमी असतात, म्हणून हा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो, म्हणजेच अनुवंशिकतेचं वहन करतो, अनुवंशिकता एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातो. पण हेटेरोक्रोमॅटिनमध्ये DNA कमी असतो आणि प्रोटीन्सच जास्त असतात, त्याच्यामुळे तो अनुवंशिकतेमध्ये कोणत्याही प्रकारे भाग घेत नाही. इट इज जेनेटिकली इनॅक्टिव, राईट? सो विल हायलाइट दिस अँड देन गो टू द नेक्स्ट पॉइंट. वी हॅव स्टार्टेड विथ न्यूक्लिओलस, विच इज द पार्ट ऑफ न्यूक्लियस. कशाने बनलं आहे न्यूक्लिओलस? RRNA आणि रायबोझोमल प्रोटीन्स. ओके, एक किंवा एकापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट असतात, डिपेंडिंग ऑन ॲक्टिव्हिटी ऑफ सेल. जसं त्यांनी उदाहरण दिलं आहे, ओसाइटमध्ये लार्ज न्यूक्लिओलस असतं आणि स्पर्ममध्ये स्मॉल न्यूक्लियस असतं. ओके, कसं असतं ते? तर डेन्स स्फेरिकल बॉडीज. काय करतं ते? तर इट प्रोड्युसेस RRNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स. ओके, पुढचा पार्ट आहे क्रोमॅटिन मटेरियल. न्यूक्लियसमध्ये आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. ओके, इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स काय आहेत? क्रोमोझोम्स आर द DNA मोलेक्युल्स असोसिएटेड विथ प्रोटीन्स. क्रोमोझोम्स नॉन डिवायडिंग सेलमध्ये थ्रेड लाईक असतात आणि आयडेंटिफाय करता येत नाही, आणि याला म्हणतात क्रोमॅटिन मटेरियल. किती DNA आहे त्याच्यामध्ये, याच्यावरून त्याचे दोन प्रकार पडतात. कोणते असतात दोन प्रकार? यू क्रोमॅटिन रिजन आणि हेटेरोक्रोमॅटिन रिजन. मग यू क्रोमॅटिन रिजनमध्ये काय असतं? DNA जास्त असतो, DNA इज मोर, आणि ती जेनेटिकली ॲक्टिव्ह असते. पण हेटेरोक्रोमॅटिन रिजनमध्ये मात्र DNA कमी असतो, प्रोटीन्स जास्त असतात, आणि त्याच्यामुळे ती जेनेटिकली इनॅक्टिव्ह रिजन असते, म्हणजे ते अनुवंशिकतेमध्ये भाग घेत नाही. ओके, आता पुढे नेक्स्ट पॉइंट. व्हेन सेल प्रिपेअर्स टू डिवाइड, क्रोमोझोम्स कॉइल अँड गेट कंडेन्स. ओके, जेव्हा एका सेलपासून दोन सेल बनतात ना, तेव्हा काय होतं माहिती आहे का? या क्रोमॅटिन नेटवर्कमधलं पाणी कमी होतं आणि पाणी कमी झाल्यामुळे ते घट्ट होतात, कंडेन्स होतात, आणि मग ते क्रोमोझोमच्या गुणसूत्रांच्या स्वरूपात दिसायला लागतात. ओके, व्हेन सेल प्रिपेअर्स टू डिवाइड, व्हेन सेल प्रिपेअर्स
to divide chromosome coils and gets condensed chromosomes coils and gets condensed at metaphase stage they become distinct and can be clearly identified at metaphase stage they become distinct and clearly identified. ओके म्हणजे बघा असे दिसतात ते समथिंग लाईक दिस क्रोमोझोम्स. ओके गुणसूत्र केव्हा मेटाफेजमध्ये. आता या फेजेस तुम्हाला सेल सायकलमध्ये शिकायच्याच आहे. ओके एवरी स्पेसीज ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. एवरी लिविंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. सगळ्यांमध्ये क्रोमोझोमचा नंबर वेगळा वेगळा असतो बरं का. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग प्लांट्स झाडांमध्ये सुद्धा. जसं एक्झाम्पल ह्युमन कन्सिस्ट ऑफ ह्युमन सेल्स कन्सिस्ट ऑफ 46 क्रोमोझोम्स. ह्युमन सेल्स 46 क्रोमोझोम्स. आणि हे 46 क्रोमोझोम कसे असतात जोड्यांमध्ये असतात. मग जोड्या किती असतील 23 इन द फॉर्म ऑफ 23 पेयर्स. जोड्या का असतात माहिती आहे ना, कारण अर्धे क्रोमोझोम आईकडून आले आहेत आणि अर्धे वडिलांकडून आलेले आहेत. सो इट इज इन द फॉर्म ऑफ पेयर. इट इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ पेयर. न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. आपल्या न्यूक्लियसमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये आपली सगळी अनुवंशिक माहिती असते आणि म्हणून न्यूक्लियसचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे हेरिडिटी अनुवंशिकता आणि व्हेरिएशन म्हणजे बदल. म्हणजे मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही नेहमी वेगळी असते बदललेली असते. बरोबर. मागची पिढी आणि पुढची पिढी एक्झॅक्टली सेम असते का नाही. बघा तुम्ही रोबोट पिक्चर बघितला असेल, रोबोट किंवा त्याचा पुढचा पार्ट 2.0. त्याच्यामध्ये ते सगळे रोबोट्स एकसारखे असतात ना, त्यांच्यामध्ये काही फरक असतो का. दे आर कॉल्ड ॲज क्लोन्स. त्यांना काय म्हणतात क्लोन, कारण ते सगळे सेम आहे. पण आपली मागची पिढी आणि पुढची पिढी एक्झॅक्टली आयडेंटिकल नसते, ती फक्त सिमिलर असते. राईट. लक्षात येतं आहे. त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि हा जो फरक असतो ना त्याला म्हणतात व्हेरिएशन. आणि या व्हेरिएशनमुळेच इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती होते. व्हेरिएशनमुळे इव्हॉल्युशन होतं. ओके. न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. अँड सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. अँड सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन
हेरिडिटी एंड वेरिएशन। ओके, इट इज द साइट फॉर सिंथेसिस ऑफ डीएनए, आरएनए एंड राइबोसोम। दूसरा, इट इज साइट फॉर सिंथेसिस ऑफ डीएनए, आरएनए एंड राइबोसोम्स। ओके, इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस। पुढचं फंक्शन, इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस। ओके, अजून काय करतं? क्रोमोझोम नंबर हा कॉन्स्टंट असतो कोणत्याही स्पेसीजमध्ये। असं होईल का कधी की आपल्या शरीरामध्ये, आपल्या सेलमध्ये, आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये 23 क्रोमोझोम आहेत, हां 23 पेअर्स आहेत क्रोमोझोमच्या, मग असं कधी होईल का की त्या बदलून गेल्या, 23च्या ऐवजी 24 झाल्या, 22 झाल्या? असं होणार नाही। तो क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट असतो, त्याच्यामुळे तो फायलोजेनेटिक स्टडीमध्ये उपयोगात येतो। फायलोजेनेटिक स्टडी म्हणजे काय? तर कोणते ऑर्गॅनिझम्स, कोणत्या ऑर्गॅनिझम्सशी अनुवंशिकतेद्वारे, हेरिडिटीद्वारे जोडले गेलेले आहेत, म्हणजे कोणाची अनुवंशिक रचना सारखी आहे, हे आपल्याला फायलोजेनेटिक स्टडीवरून कळतं। आणि ती फायलोजेनेटिक स्टडी कोणामुळे इझी होते? क्रोमोझोम नंबरमुळे। कशी? तर प्रत्येक स्पेसीजमध्ये क्रोमोझोम नंबर हा सेम असतो। ओके, क्रोमोझोमल नंबर इज कॉन्स्टंट फॉर अ स्पेसीज। पुढे लिहू आपण इथे पुढचं फंक्शन, क्रोमोझोमल नंबर इज कॉन्स्टंट फॉर अ स्पेसीज। ओके, एंड सो इट इज इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडीज। सो इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडीज, अनुवंशिकतेचा अभ्यास म्हणजे फायलोजेनेटिक स्टडीज। कोणामध्ये कोणत्या प्रकारे अनुवंशिकता, अनुवंशिक रिलेशन्स आहेत। न्यूक्लियस दस इज द मास्टर सेल ऑर्गॅनेल। सो न्यूक्लियस इज मास्टर सेल ऑर्गॅनेल, बरोबर, म्हणून महत्त्वाचं आहे। सो हियर एंड्स न्यूक्लियस। ओके, आता फक्त सायटोस्केलेटन शेवटचा राहिलं आहे, नंबर 13। पण त्याच्या आधी NCERT कॉर्नरमध्ये आपण बघू काही सेपरेट दिलेलं आहे का न्यूक्लियसबद्दल। लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला न्यूक्लियस म्हणजे काय? तर न्यूक्लियस हे आपल्या सेलचं मास्टर सेल ऑर्गॅनेल असतं। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता? तर न्यूक्लियस। का? कारण आपल्या सेलची पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशनच त्या न्यूक्लियसमध्ये असते। त्याच्यामुळे ती सेल काय करेल, कोणतं फंक्शन करेल, ओके, किती प्रमाणात करेल, सेल डिवाइड होईल का डिवाइड होणार नाही, या सगळ्या गोष्टी न्यूक्लियस कंट्रोल करतं।
त्याचप्रमाणे न्यूक्लियस आपली अनुवंशिकता सुद्धा कंट्रोल करतं. ओके, तर सुरुवातच बघू आपण. न्यूक्लियस डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन 1831. आता इथे आपण टाकू NCERT कॉर्नर. ओके, न्यूक्लियस डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन 1831 1831 साली, राइट. ओके, इट वॉज स्टेन्ड बाय बेसिक डाय एंड गिवन द नेम क्रोमैटिन बाय फ्लेमिंग. ओके, डाय म्हणजे रंग देणारा पदार्थ. ओके, तर तीन प्रकारचे डाय असतात, ॲसिडिक डाय, बेसिक डाय आणि न्यूट्रल डाय. मग या न्यूक्लियसला आहे ना, बेसिक डायद्वारे कलर्ड केलं जातं, ज्याच्यामुळे ते मायक्रोस्कोपखाली आपण त्याला इझिली बघू शकतो. मग पहिल्यांदा त्याला जे कलर केलं, पहिल्यांदा त्याला क्रोमॅटिन नेटवर्क नाव फ्लेमिंगने दिलं. नंतर इंटरफेजमध्ये, डिवायडिंग सेलमध्ये न्यूक्लियस थोडंसं मोठं झालेलं असतं, त्याच्यामधले क्रोमॅटिन फायबर्स, न्यूक्लिअर मॅट्रिक्स, न्यूक्लिओलस हे सगळ्या गोष्टी दिसत असतात. ओके, न्यूक्लिअर इन्व्हलपमध्ये पेरीन्यूक्लिअर स्पेस असते, ती 10 ते 50 नॅनोमीटर असते, हे पण आपण बघितलं. ओके, नंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेनमुळे न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम एकमेकांपासून वेगळे होतात, हेही आपण बघितलं. त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा काय दिलेलं आहे, व्हेरिएशन्स इन द नंबर ऑफ न्यूक्लियाय आर ऑल्सो ऑब्झर्व्ड. न्यूक्लियर मॅट्रिक्स ऑर न्यूक्लिओप्लाझम कंटेन्स न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन. न्यूक्लिओप्लाझममध्ये न्यूक्लिओलस असतं, क्रोमॅटिन असतं, न्यूक्लिओलाय स्फेरिकल स्ट्रक्चर असतात, आपण बघितलं. त्याच्यानंतर RNA सिंथेसिस आणि रायबोझोम सिंथेसिसमध्ये न्यूक्लिओलस मदत करतं. सेलची ॲक्टिव्हिटी जेवढी जास्त असते तेवढं ते न्यूक्लिओलस मोठं असतं किंवा ते जास्त असतात न्यूक्लिओलस, हे पण आपण बघितलं. नंतर इंटरफेसच्या वेळेला न्यूक्लिओप्रोटीन फायबर म्हणजे क्रोमॅटिन फायबर्स हे एका विशिष्ट स्वरूपात दिसतात, ज्याला क्रोमोझोम असं आपण म्हणतो, हेही आपण बघितलं. क्रोमोझोम्समध्ये किंवा क्रोमॅटिन मटेरियलमध्ये DNA असतात, हिस्टॉन प्रोटीन्स असतात, नॉन हिस्टॉन प्रोटीन्स असतात, RNA असतात, हेही आपण लिहिलं आहे बघा. ओके, नंतर क्रोमोझोममध्ये सेंट्रोमियर असतं आणि कायनेटोकोर्स असतात. इथे हे जे आहे ना, याला म्हणतात सेंट्रोमियर, जे या दोघांना धरून ठेवतं. क्रोमोझोम्सचे टाईप दिलेले आहेत त्यांनी,
पण ते आपल्याला आत्ता शिकायचे नाही आहेत, कदाचित स्टेट बोर्डमध्ये ते पुढे आहेत. ओके, तर तरी आपण इथे लिहून घेऊ मेटासेंट्रिक. बघा, जर हे सेंट्रोमियर मध्यभागी असेल तर दोन्ही क्रोमोझोम इक्वल असे दिसतात आणि ते व्ही शेप दिसतात, याला म्हणतात मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक, राईट. त्याच्यानंतर एक क्रोमॅटिड मोठा असेल आणि दुसरा क्रोमॅटिड छोटा असेल तर तो असा एल शेप दिसतो, याला म्हणतात सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक. ओके, एक भाग मोठा असेल क्रोमॅटिड आणि दुसरा खूपच छोटा असेल तर तो असा जे शेप दिसतो, याला म्हणतात ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक. आणि फक्त एकच क्रोमॅटिड असेल तर तो आय सारखा दिसतो, याला म्हणतात टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक. ओके, एवढंच एक्स्ट्रा दिलेलं आहे. सो दिस इज द ओनली थिंग विच इज गिवन एक्स्ट्रा इन NCERT बुक. लक्षात आलं ना? बघा, हा काय आहे, सेंट्रोमियर आहे. ओके, हे न्यूक्लिओलस झालं, सॉरी हे क्रोमोझोम झाला आणि हा काय झाला त्याचा सेंट्रोमियर, आणि हे काय झाले त्याचे क्रोमॅटिड. याला एकमेकांच्या सिस्टर क्रोमॅटिड म्हणतात. याला काय म्हणतात? एकमेकांच्या सिस्टर क्रोमॅटिड. आता हा सेंट्रोमियर कुठे आहे याच्यावरून याचे चार प्रकार आहेत. सेंट्रोमियर जर असा मध्यभागी असेल ना तर हे दोन्ही सेम असतात. ओके, हे दोन्ही सेम असतात आणि मग तो कसा दिसेल? असा व्ही शेप दिसेल, राईट. इट विल अपियर व्ही शेप. पण जर एक मोठा असेल आणि दुसरा छोटा असेल तर तो असा एल शेप दिसेल, बरोबर. एक खूपच छोटा असेल तर तो असा जे शेप दिसेल. जे शेप, बरोबर. आणि त्याला फक्त एकच क्रोमॅटिड असेल तर तो असा आय शेप दिसेल, राईट. सो असे त्याचे चार प्रकार आहेत. आपण आता याला हायलाइट करू आणि उरलेला पार्ट, आपण शेवटचा पार्ट जो आहे तो पुढच्या वेळेला बघू, मग आपला लेसन इथे एंड होईल. मेटाफेज स्टेजमध्ये क्रोमोझोम्स डिस्टिंक्ट होतात आणि दिसतात. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. जसं ह्युमन सेल्समध्ये 46 क्रोमोझोम आहेत इन द फॉर्म ऑफ 23 पेअर्स. आता फंक्शन्स बघू काय काय आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे इट कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन, प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ओके, दुसरं फंक्शन इट इज साईट फॉर सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम्स. तिसरं फंक्शन इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. ओके, चौथं फंक्शन हेल्प्स इन फायलोजेनेटिक स्टडीज. आणि म्हणून न्यूक्लियसला काय म्हणतात? मास्टर सेल ऑर्गॅनेल, राईट. NCERT कॉर्नरमध्ये महत्त्वाचं काय आहे? तर फक्त
कोणी शोधलं न्यूक्लियस? इट वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन 1831 आणि त्याच्यानंतर मग फ्लेमिंगने त्याला क्रोमॅटिन असं नाव दिलं, जे सेंट्रोमियर आहे त्याच्यावरून त्याचे चार प्रकार पडतात, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. ओके, उरलेलं वेल सी नेक्स्ट टाइम.